हे लेटर मी नाही लिहिले. तू मस्करी करतोयस ना माझी. जिथे मी स्वतः तुमच्याकडनं वेळ मागतोय तिथे मी का लेटर पाठवेन कशासाठी? ऋषीने तुला जे काही सांगितलं ना ते खरंय. जे ते प्रेम पत्र होत ना ते माझ. कालच माझ्या बाबांनी मला सांगितलं म्हणजे मी त्यांच्याशी. काय ते तुम्ही मला फ्रीली सांगू शकता? ते लव्ह लेटर माझ्या बाबांचे. लिहिली मग तू? नीतू खूप चांगली मुलगी आहे. नीतू लाईफ इज ब्युटिफुल कारण की ती माझ्या आयुष्यात आहे. नीतू कुछ से ही तो मिली है राह, तू ही तो मेरी है चाह, तुझ से ही तो जुड़ी जिंदगी. तेरी यादें हैं कुछ अधूरी, सांस आदि है कुछ है पूरी, आंखों में है कैसी ये नमी. क्या बात आहे. वाह 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 वाह. बरं आहे का मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता ऋषीला ना नीतूबद्दल काहीतरी सांगायचंय. माझ्याबद्दल? हो तुझ्याबद्दल त्याला सांगायचंय. तो मगाशी सांगत होता मला, ये सांग ना आता. आय एम 100% श्युअर माझ्याबद्दल जर ह्याला काही बोलायचंय ना तर वाईटच बोलेल. नाही म्हणजे मी त्रास इतका दिलाय ना की तू नक्की कंप्लेनच केली असेल ना त्याने. अगं नाही ग बाई, तो तुझ्या काळजीपोटीच बोलत होता, तुझ्या भल्याच बोलत होता. अगं ते गोडबोले गुरुजी आहेत ना, त्यांनी नाही का 100 दिवसाचं चॅलेंज दिलंय, त्याचंच टेन्शन आलंय त्याला पण. स्वाभाविक आहे काळजी वाटणं, तो पण तुझा मित्रच आहे ना. हा पण मित्रा आता तू टेन्शन घेऊ नको, कारण तिचा लहानपणीचा मित्र आलाय केतन, आम्ही लोक बघून घेऊ काय ते. काय झालं मित्रा, कुठे हरवलास? अरे आत्ता तर तुझा मूड ठीक होता ना. काय नाही रे, धनांनी तुझ्या लग्नाचं थोडं जास्तच टेन्शन घेतलंय बघ. काय काय झालं काय? काय नाही रे केतन, ह्याला उगाच वाटतं की माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींचं लग्न ठरलं की मी डिस्टर्ब होतो. लक्ष देऊ नकोस, तुला ह्याचं नेचर कळेल हळूहळू. मला काय समजायचंय ते मी समजलो. ए चलो चलो गाईज, मला भूक लागली यार, चला पटकन खाऊन घेऊ काय. नो नो यू गाईज कॅरी ऑन, मी घरी पळते. ओके अगं ए मी आहे ना तुला सोडायला. हे बघ काकूंना मी सांगीन. के तू प्लीज, ऑलरेडी खूप लेट झाले. ओके मी घरी पळते आणि हो तुम्ही लोक जरा लवकर आवरा. अरे यार तू तरी समजव ना यार, गेला गेली गेली ऋषी.
टेंशन फ्री माजी कहानी हर गम कर तो सरगम मी माजा सुरानी साहुल त्याची जिंदगी गुड फैंटेसी में ही फसाना सॉफ्ट एंड स्वीट ही मेलेडी में ही तराना गीतू काय चाललंय तुझं रात्री एक एक वाजेपर्यंत त्या कट्ट्यावर बसून धिंगाणे घालतेस तू शोभत का तुला हे आई ती का रोज जाते का पार्टी करायला अगं केतू आलाय इतक्या महिन्यानंतर ऋषी सुम्या केतू सगळे जमले होते त्यांनी मला बोलवलं म्हणून गेले होते मी दॅट्स इट मला माहितीये ते काय करत होते दारू पित होते बाबा पॉलिसी तुम्ही गप्प बसा तुझं काय का बाबा बाबा हा दारू पीत होते ते पीत होते ना मला कशाला लेक्चर देतेस तू उगत एनीवे मी तिकडे फक्त त्यांना कंपनी द्यायला गेले होते आणि छान गाणी एन्जॉय केली मी तुला सांगते एकदम मेहफिल असल्यासारखा फील येत होता भारी आणि बाबा यू वोंट बिलीव अचानक प्लॅन करून सुद्धा इतका हॅपनिंग प्लॅन झाला सगळं टाकून गेली पोरगी पार्टी कुठली पॉलिसी मला ना काही कळतच नाहीये काय चाललंय या मुलांचं निलिमा तू टेन्शन का घेतेस टेन्शन घेण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये सगळी चांगली मुलं आहेत ही केतनला आपण आज ओळखतो का इतकी वर्ष आपण त्याला ओळखतो तुम्ही ऋषी ऑलमोस्ट रोज आपल्या घरी असं केली असेल पार्टी केली असेल मजा पण ही सगळी जबाबदारी वागणारी पोरं आहेत राहिला प्रश्न नीतूचा तर ती काय फार लांब गेली नव्हती हाकेच्या अंतरावर तर होती तुझ्याला काहीतरी दिली महाग त्यांचं हे वय आहे लेट देम एन्जॉय त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा तू ना एक काम कर हा गरम चहा घे आणि थंड हो नाही बाबा ही तर बरं मला थोडासा चहा हवाय मिळणार नाही मिस्टर तिळगुळकर तब्येत ठीक नाही आहे का तुमची नाही म्हणजे एव्हरीथिंग इज ऑल राईट ना यस मॅम काल रात्री जागरण झालं होतं त्यामुळे मी असं दिसतोय मॅम फाईन यू शुअर येस मॅम नाही म्हणजे खरंच बरं वाटत नसेल ना तर यू कॅन टेक अ लीव घरी जाऊन आराम करू शकता तुम्ही नो मॅम आय एम फाईन मॅम तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं हो मला खूप महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं होतं मिस्टर तिळगुळकर मी बाबांशी त्यांच्या सेकंड मॅरेजबद्दल बोलले अँड आय थिंक दॅट्स इम्पॉसिबल नाऊ इम्पॉसिबल काय ना कारण बाबांच्या त्या मैत्रिणीचं लग्न झालंय अँड शी इज डुईंग प्रिटी गुड हो मॅम तरी आपण तिच्याशी एकदा बोलू शकतो का म्हणजे ती कोण आहे कुठे राहते एक्सेट्रा एक्सेट्रा नॉट
पॉसिबल बिकॉज मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाहीये आणि या परिस्थितीत बाबांना त्यांच्याबद्दल काही विचारण्याची माझ्यात तरी डेअरिंग नाही. इफ यू डोंट माइंड मी सरांशी बोलू. नो नो नको. आय मीन या सगळ्या गोष्टींवरती तुमच्याशी बोलायला बाबा खरंच खूप ऑकवर्ड फील करतील. आणि आता त्यांच्या मैत्रिणीचं लग्न झालंय म्हटल्यावरती विषयच संपला. आय विश मी मदत करू शकलो असं. खरं सांगू का, मला ना बाबांचं आता खूपच टेन्शन यायला लागलं. आय मीन आधीच ते इतके एकटे होते आणि त्यात आता या सगळ्या जुन्या आठवणी. तुम्हाला सांगते ते ना जेवणाचं औषधाचं कसलंच भान नसतं त्यांना आणि कितीतरी वेळा मी मागे लागते ना म्हणून ते ब्रेकफास्ट. आय एम सॉरी. नाही म्हणजे तुम्ही जागरणामुळे इतके दमले आहात आणि त्यात मी तुम्हाला बोर करते. आय एम सॉरी. मॅम मी असं कधी म्हटलं. मी ऐकतोय, तुम्ही बोला प्लीज. नाही नको, नंतर कधीतरी सांगेन. आणि तसंही माझी प्रत्येक गोष्ट हक्काने ऐकायला अजून होकार कुठे दिलाय तुम्ही? अगं आई, ते कोल्हापुरी ध्यान वाटतं तितकं साधं नाहीये. आता काय केलं त्या सुम्याने? अगं त्या पल्लवी सोबतच्या मीटिंग झाली फार वाढल्यात त्याच्या. माझ्याकडे प्रूफ आहे ना, त्या दोघांना मी एकत्र बघितलं. अगं दोघं एकमेकाला कितीतरी वेळा आय लव्ह यू म्हणत होते. तुझ्यासमोर? माझ्यासमोर कसे म्हणतील, मी दुरून दुर्बिणीतून बघत होतो. अगं त्यांच्या लिप रिडिंग वरून अंदाज घेत होतो. लिप काय, समज काय? अरे तू स्वतःला शास्त्रज्ञ म्हणवतोस ना, मग हे असले धंदे कशाला करतोस ना गया? हे बघ, तुझा जर वेळ जात नसेल ना ते काम कर, ठीक आहे? भाजी निवड. आई आज एक दोन तीन असाइनमेंट आहेत तुम्हाला. नमस्कार काकू. नीतू कुठे आहे? नीतूला जरा भेटायचं आहे. काकू काकू सॉरी, काल रात्रीबद्दल खरंच सॉरी. म्हणजे ऍक्च्युली नीतूने जेव्हा मला मेसेज केला ना तेव्हा कळलं की तुम्ही अपसेट होतात. सॉरी. हे बघ केतन, तुम्ही मुलं काय घालायचं ना तो गोंधळ घाला, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण नीतू तुमच्या बरोबर होती ना, मग आधीच काय मला टेन्शन कमी आहेत. नीतूचं लग्न गुरुजींनी काय सांगितलंय? काकू नीतू माझ्या बरोबर होती म्हणजे ती सेफ होती. तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का? आहे रे, तुझ्यावर विश्वास आहे. बर तू बस, तुला सरबत आणते. नाही काकू, त्याच्या आधी तुम्ही मला माफ केलंय. मी काय म्हणते केतन, तू म्हणालास ना की नीतू सारखी मुलगी तुला बायको म्हणून हवी. मग नीतू सारखी कशाला, नीतूच का नाही? हा विषय आणि सरबत मस्त कॉम्बिनेशन आहे. काकू गैरसमज करून घेऊ नका, पण नीतूला मी त्या नजरेने कधीच बघितलं नाही. नीतू आणि मी आम्ही दोघंही एकमेकांचे चांगले मित्र मैत्रिणी होत. मला मान्य आहे की आमच्या दोघांच्या आवडीनिवडी अगदी सारख्या आहेत, पण या बाबतीत आमची निवड जरा वेगळी. आणि काकू थँक्स सरबत विचारल्याबद्दल. नीतू कुठे? हा वरती रूम मध्ये. मी सांग. दोषींची फाईल आहे, सगळ्या फाईल व्यवस्थित आहेत. पेन वाट पेन पण घेतलेलं आहे, पाकिट सुद्धा आहे, सगळं रेडी झालेलं आहे. मोबाईल माझा योग्य. मोबाईल तुझा. थँक्यू काका. बाईल आणि मोबाईल जपून ठेवावत बाबा. बरोबर आहे तुमचं.
सुम्या, मला एक जाणवू लागलंय, टाळायलायस मला. नाही काका, मी कुठे टाळायला तुम्हाला. नाही नाही, आता ते जरा घाई आहे ना कामाची. नाही नाही, घाई असू दे, पण मला सांगा, काल रात्री 1 वाजल्यानंतर तू आणि रिशा घरला आला, कुठं हुंडारत कुठं होता रे? नाही काका, ओ इथंच कट्ट्यावर बसलो नव्हतो का तुमच्या समोर? नाही का, गिटार घेऊन गेलो. गप्पा गाण्यामुळे ना कधी वेळ गेला कळलंच नाही. बघा, येतो काका, येतो. काय रे, काही गडबड? हा, पॉलिसीचं काम ना, लवकर जावं लागतं. काका तुम्ही निवांत गप्पा मारा, मी येतो. दृष्टकांजी, वेलकम इन अवर होम. अवर युअर होम. बसा बसा. राजेशराव बोला की. घर एकदम टापटीप ठेवलंय तुम्ही. हा, जमल तेवढं ठेवलंय. काय, दोन तरुण पोरं आपापल्या कामात, मलाच बघावं लागतं. समज बसा बसा. हो हो. कृष्णकांजी, परवा बघितलं तुम्हाला नाक्याव कोपऱ्याव. मला होय. कुणी ताई होत्या संगत? ताई नाही, बाई असतील. बोलण्यात लय गुंग होता तुम्ही, म्हणून डिस्टर्ब नाही केलं. म्हणलं भेटूच की. कोण होत्या त्या? ताई बाई की अक्का? राजेशराव बोला. कसं सांगू, म्हणजे कुठून सुरुवात करू तेच कळत नाही. अहो, आता इतक्या दिवसांनी भेटलाय तर सुरुवातीपासूनच करा की सुरुवात. जीने में क्या रखा है. मला वाटलंच होत तू माझ्याशी लग्न करावं, याविषयी आई तुझ्याशी नक्की बोलेल. अगं काकू अशा वागतायत कारण तुझ्या लग्नाविषयी त्यांना काळजी वाटते, म्हणून ते असे प्रयत्न करतायत. या, बट तिला खरं काय ते माहितीये, तरी ती अशी. हे बघ, त्या असं वागतायत कारण तुझं आभासवर असलेलं प्रेम. हे बघ, ऋषी परफेक्ट आहे. ऋषी हे तू तो माझा फक्त चांगला फ्रेंड आहे, दॅट्स अबाउट इट. हा म्हणजे मान्य आहे की आम्ही खूप कमी वेळात एकदम घट्ट मित्र झालो, पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही दोघं एकमेकांचं लाईफ पार्टनर व्हावं. तू माझं जरा ऐकून घेणार अस, ऋषीच परफेक्ट आहे तुझ्यासाठी. आणि मी हे स्टेटमेंट जनरल करत नाही आहे. आठवतंय तुला त्या दिवशी तू ऋषीविषयी भरभरून बोलत होतीस? हा, अगं तुझ्या डोळ्यात त्याच्याविषयी प्रेम दिसत होतं मला. सारखं आपलं ऋषीचं हे, ऋषीचं ते, ऋषी ऋषी ऋषी. अगं त्याच्या कितीतरी गोष्टी तू मला परत परत सांगत होतीस. आणि तुला माहिती आहे, जेव्हा आपण दोघं असतो ना एकत्र, तेव्हा ऋषी खूप जेलस होतो. हो, अगं खूप पजेसिव्ह आहे तुझ्या बाबतीत तो, आणि मी हे त्याच्या डोळ्यात बघितलंय. तुला माहिती आहे, मी आल्यापासून तो खूप इन्सिक्युअर झाला. ऋषी परफेक्ट आहे अगं तुझ्यासाठी, मनापासून प्रेम करतो. तुझ्याकडून कुठल्याच बदलाची अपेक्षा न ठेवता तुझ्यावरती मनापासून प्रेम करतो. ऋषी परफेक्ट आहे तुझ्यासाठी. आणि दुसरी न्यूज अशी आहे की मला कंपनीतनं फोन आलाय, मी उद्या चाललोय मुंबईला. की तू हे सगळं असं आहे. माझ्या पहिल्या प्रेमाची अधुरी कहाणी. तुमको किसके गम ने मारा ये कहानी फिर सही.
मी त्यावेळी योग्य निर्णय घेतला असता ना, नीतू आज माझी मुलगी असती नाही, आणि आपण दोघं व्याही असतो. व्याही? नाही म्हणजे माझ्या मनात एक इच्छा आहे, म्हणजे आमचा ऋषी आहे की नाही त्याचं आणि नीतूचं लग्न व्हावं असं मला वाटतंय, म्हणून मी आपलं ते. राजेशराव मला एक सांगा, म्हणजे ऋषीच्या मनात म्हणजे नीतू बद्दल? नाही ना, तिथंच घोड पेड खायलंय ना. ऋषाच्या मनात नेमकं काय चाललंय हेच कळना झालंय. हा राजेशराव, मी काय म्हणतो, आपणच सगळं ठरवलं, म्हणजे नीतू आता माझी मुलगी नसली तरी आपण व्याही होऊ शकतो ना. आता आपल्या हातात काय उरलंय हो, टाइम बघा कसा भरारा चालायला आहे. जेवणाची वेळ झाली हो, आता जेवण जाता का? नाही नाही मी निघतो. मी पण निघतच होतो. अहो माझी सख्खी हक्काची बायको इथं पुण्यात राहते, तिला आदन बदन भेटलं ते इसरल नव्हती मला. तिच्या हातचे दोन घास खातो मी. आमच्या नशिबी बायकोच्या हातचे दोन घास. पापो तुमको किसके